चौंडेश्वरी नमोस्तुते। नमस्कार। देवांग समाज इचलकरंजी यांच्या अधिपत्याखाली असलेल्या चौंडेश्वरी युवा व युवती फाउंडेशन यांच्या अंतर्गत आम्ही नवदुर्गा 2023 या कार्यक्रमामध्ये मी प्रिया हवळ तुम्हा सर्वांचे स्वागत करते। रंग नवरात्रीचे कर्तृत्व स्त्री शक्तीचे या अंतर्गत आज आपण अशा महिलेला भेटणार आहोत ज्यांनी हेल्थ फिटनेससाठी जिम, झुंबा किंवा एरोबिक्स यासारख्या प्रकाराचा अवलंब न करता आपल्या पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजेच योगकलेचा वापर करून त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली त्यांना आणि त्यामध्येच त्यांनी आपलं करिअर केलं। तर अशा योगतज्ञ सौ सविता मकोटे यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत। नमस्कार सविता मॅडम। नमस्कार। सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करते। धन्यवाद। तर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही तुमची ओळख आणि तुमची प्राथमिक माहिती सांगा ना। नमस्कार। खूप खूप धन्यवाद युवा फाउंडेशन आणि युवती फाउंडेशन यांच्यासाठी यांनी एक संधी दिली, त्यामुळे त्यांचे मी खूप धन्यवाद मानते। मी सविता अशोक मकोडे, गेली 13 वर्ष मी या कार्यामध्ये सतत कार्यरत आहे आणि माझं आपलं इचलकरंजी या ठिकाणी बस स्टँडच्या शेजारी इचलकरंजी पावरलूम असोसिएशन्स या ठिकाणी माझे क्लासेस चालू आहेत आणि रेग्युलर बॅचेस तिथे माझे चालतात। गेली 13 वर्ष या क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे। अच्छा, तर तुम्ही या योगकलेमध्ये आलात, तर ही कला किंवा ही कला आपण पुढं आवड म्हणून जोपासून पुन्हा त्या करिअर करावं असं तुम्हाला का वाटलं किंवा हे क्षेत्र तुम्ही कसं काय निवडलं? खरं सांगायचं म्हणजे की लहानपणापासूनच मला माझ्या आईनी दिलेले धडे आणि तिने मला म्हणजे शाळेतून घरी आलं की मला ती जेवण करत करतच मला योगासनं शिकवायची आणि खूप अवघड आसनं मला तिने मी 3री 4थीत असतानाच शिकवली, त्यामुळे मला ती आवड निर्माण झाली त्यावेळेस। आणि माझा मोठा भाऊ यांनी माझी त्यांनी खूप लहानपणी चांगली प्रॅक्टिस करून घेतली, त्यामुळे ती आवड माझी नेहमी सतत राहिली ती। आणि मग ती आवड करत करत शाळा शिकत मग लग्न झालं आणि लग्नानंतर मुलं झाली आणि मुलं झाल्यानंतर मुलांचं करिअर आणि त्याच्यातच मग ह्या क्षेत्राची मी निवड केली। अच्छा, म्हणजे जसा तुम्हाला वेळ मिळत राहिला तसं तुम्हाला ही कला पुढे आपण जोपासावी असं वाटलं? तर हो हो। अच्छा, मग ते ह्याची सुरुवात तुम्ही कशी केली, तुमचे गुरु किंवा तुम्ही हे ह्याचं जे शास्त्रोक्त पद्धतीनं प्रशिक्षण असतं तर ते तुम्ही कुठे केलात? माझे गुरु जे आहेत, तर पहिला मी सांगेल की माझी आई जी मला लहानपणी तिने धडे दिले तिने आणि याची आवड माझ्यामध्ये निर्माण केली। नंतर माझा भाऊ ज्यांनी मला नेहमी सपोर्ट केला आणि माझ्याकडून त्यांनी चांगला अभ्यास करून घेतला योगासनाचा आणि नंतर मग लग्नानंतर खरी माझी सुरुवात झाली, मुलं झाली आणि मुलांचं करिअर घडवत घडवत मग मुलं 10वी 12वीला गेल्यानंतर माझ्याकडे वेळ पुष्कळ मिळाला। मुलगी 12वीला पुण्यात असल्यामुळे त्याच्यामुळे थोडासा वेळ आणि मुलगा 10वीत असल्यामुळे आणखीन भरपूर वेळ, मग या वेळेचा काहीतरी चांगला उपयोग व्हायला पाहिजे आणि लहानपणापासूनच काही ना काहीतरी करायची माझी एक खूप जिद्द होती की आपण एक चांगलं काहीतरी करायचं। आणि मला खूप अभिमान वाटतो की मी एक समाजासाठी योग अभ्यास जो मला आवडीचा विषय होता त्या क्षेत्राला माझी सुरुवात झाली आणि आधी मुलांचं करिअर आणि नंतर माझ्या करिअरकडे मी वळाले, त्यामुळं ह्या दोन्हीचा बॅलन्स खूप छान सांभाळता आला मला आणि छान मी डेव्हलप पण केलं। तुमचा हा प्रवास किंवा हे प्रशिक्षण तुम्ही कुठं कुठं घेत गेला तर याची पण माहिती थोडी आमच्या प्रेक्षकांना दिली तर? हो हो, नक्कीच नक्कीच। आई आणि भाऊ नंतर गुरु म्हणलं तर मग जसं 2011 साली मी आपल्या कोल्हापूरचे जे आत्मदर्शन शिबिराचे संस्थापक जे आहेत संजीवजी कुलकर्णी यांचं प्रथम एक मी शिबिर केलं आणि त्या शिबिरामध्ये माझ्या कलागुणांना थोडासा त्यांनी वाव दिला, त्यांनी माझ्यातले गट्स बघितले की मला म्हणाले सविता तू हे करू शकतेस आणि पुढे जाऊन तू ह्या कार्यामध्ये पण तू कार्यरत राहा, नक्कीच तुला याच्यामध्ये
मी तुला मार्गदर्शनही करेल आणि पुढेही जाशील तू. तर संजीव कुलकर्णी गुरुजी हे माझे पहिल्यांदा त्यांनी मला जी प्रेरणा देऊन आणि ती जिवंत ज्योत मी सतत अजूनही तिवट ठेवली. नंतर कोल्हापूरचे जे डॉक्टर धनंजय गुंडे होते त्यांचंही मला मार्गदर्शन लाभलं. तसंच गगन बावड्याचे कोकणचे जे नामदेव पाटील आहेत त्यांनीही मला मार्गदर्शन केलं. सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट म्हणजे पुण्यामधील बी के एस अय्यंगर पूर्णपणे आपल्या पूर्ण वर्ल्ड्समध्ये त्याच्या भारताबाहेर पण जवळजवळ 180 ते 200 ब्रँचेस आहेत. अशा ठिकाणी या इन्स्टिट्यूटमध्ये मला तिथल्याही शिक्षकांचं खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हटलं तर माझे गुरु खूप झालेत त्यामुळं मीही खूप चांगली तयार झाले आणि एक शास्त्रशुद्ध पद्धतीने लोकांपर्यंत गुरु परंपरा हे पोहोचवण्याचं कार्य माझ्यातून खूप चांगलं. म्हणजे कोल्हापूर आणि विद्येचं माहेरघर जे आपण समजतो ते पुणे, तर तिथं तुम्हाला प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि तुम्ही त्याचं सोनं केलं असं म्हणायला नक्कीच काही हरकत नाही. तर तुमचा हा मधुयोग अकॅडमीचा जो आतापर्यंतचा प्रवास आहे तो जरा आम्हाला ऐकायला खूप आवडेल. प्रवास म्हणले की एक आठवण तुम्ही मला जिवंत करून दिली. आणि प्रवास म्हणलं की सुरुवात आपली आणि आत्तापर्यंतचा जो काही चाललेला आहे ते म्हणजे सुरुवातीला एक संस्थेमध्ये मी म्हणून ॲज अ टीचर म्हणून काम केलं आणि तिथं काम करत असताना अनुभव चांगले आले, चांगले पण आले आणि थोडे वाईटही आले. पण वाईटातनं खूप चांगलं घडत असतं आणि ते नक्कीच मला एक प्रेरणा मिळाली. आणि एका संस्थेतनं मग थोडं थोडं हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत मग मी माझी स्वतःची एक संस्था जी मधुयोग अकॅडमी आता आपल्या इचलकरंजीत खूप चांगल्या पद्धतीने नावजत आहे तर या संस्थेची स्थापना केली. आणि त्या संस्थेची स्थापना करत करत माझ्याकडे एकूण टोटली सुरुवातीला 10 विद्यार्थी होते आणि आजपर्यंत ते 150 पर्यंतचं त्या विद्यार्थ्यांचा आज समूह आहे. साधारण छोट्याशा रोपट्याचं तुम्ही आता वटवृक्षात रूपांतर केले म्हणायला काहीच हरकत नाही. हो हो. आणि याचं श्रेयही ऍक्च्युली मी सगळ्या सर्व साधकांना देईन की त्यांना केलेलं मी मार्गदर्शन त्यांचे रिझल्ट्स जे होते हे सांगत होते आणि त्याच्यामुळं माझीही जबाबदारी वाढत होती. आणि जबाबदारी वाढत असताना मला एक जाणीव झाली की आपण सगळ्या साधकांसाठी किंवा समाजासाठी एक चांगलं काहीतरी द्यावं असं एक सारखं मनात वाटायचं. त्यामुळं मी अजूनही मला लोकांनी ॲज अ टीचर म्हणून संबोधलेलं आहे पण मी अजूनही विद्यार्थीच आहे की माझं मला अजूनही शिकायचं आहे आणि आणखीन काही शिकून जास्तीत जास्त शिकून लोकांपर्यंत ते गुरुचं ज्ञान जे आहे ते जास्तीत जास्त मला पोचवायचं आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने खूप छान पद्धतीने टेक्निकली योगाचा अभ्यास मी लोकांपर्यंत पोचवला जातो. बरोबर. तर हे करत असताना तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट नक्कीच मी विचारणार, कारण फॅमिलीचा सपोर्ट असेल तरच आपण कुठल्याही क्षेत्रात उच्च स्थानावर पोहोचू शकतो. अगदी खरं आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? अगदी खरं आहे. आणि फॅमिली जर सपोर्ट असेल तर ती महिला खूप पुढे जाते. आणि त्या बाबतीत मी माझ्या फॅमिली मेंबर्स माझी मुलं आणि माझे मिस्टर यांनी खूप मला सपोर्ट केला. अक्षरशः जेव्हा मी कोल्हापूरला मी शिकायला जात होते तेव्हा अक्षरशः माझे मिस्टर मला सकाळी भल्या पहाटे 6 बॅच असायची आणि भल्या पहाटे ते मला 5 पोचवायला यायचे. सुरुवातीचे 2-3 दिवस ते मला पोचवायला यायचे पण नंतर मग मलाही ते थोडंसं वाटायचं. मग पेपर गाडीतनं माझा प्रवास सुरू झाला आणि पहाटे 5:30 पेपर गाडीतनं मी एकटे जात होते आणि तिथं मग एक जिद्द होती ना, शिकायचं तर आहेच आहे आणि चिकाटी मी सोडली नाही. आपल्याला तर तेवढे श्रम तर घ्यावेच लागणार. चिकाटीही सोडली नाही आणि त्याच्यामुळं मला घरातल्यांनी खूप छान प्रकारे मला सपोर्ट दिला आणि त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत आहे हे मी अगदी अभिमानाने सांगू शकेल. आणि माझ्या मुलांनीही मला खूप छान सपोर्ट दिला की कधी त्यांनी म्हणजे असं मी कधी मला उशीर झाला किंवा काही म्हणजे कधी त्यांची तक्रार नव्हती. आपली मम्मी काहीतरी करतीये पण मुलांसाठी मी सकाळी 6 बॅच असेल तर 4:00 उठून असं किचन कट्ट्यावरती नाश्ता त्यांचा टिफिन आणि जेवणाची निम्मी तयारी असं सगळं माझं ते सगळं नियोजन चांगलं असायचं. प्लॅनिंग त्यामुळं थोडंसं ते सगळ्या गोष्टी सहज शक्य झाल्या. मला असं ऐकायला मिळते की तुम्ही तुमच्या मुलगीला आता पायलटचं ट्रेनिंग म्हणजे ती घेते तर तुम्ही हे कसं बॅलेन्स केलं
तुम्ही हे करत असताना एवढं सगळं सांभाळून मुलांचं शिक्षण पण अगदी त्यांना पण उच्च शिक्षण देत आहे, तर हे बॅलेन्स करताना काही कसरत करताना तुम्हाला काही त्रास झाले का? त्रासच असं म्हणजे मी सांगेल की मुलगी आणि मुलगा दोन्ही हुशार आणि त्यांना फक्त पुश करायचं काम करत होत. आई वडिलांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं असतं, तर आपल्या मुलांना आणि आपल्या मुलांसाठी आई वडिलांनी केलेले कष्ट हे त्याचं फळ हे आज तुम्ही बघताय आणि हो दोघांनी खूप छान मला साथ दिली. मुलगी माझी USA मध्ये आहे, लग्न झालंय, जावई आहेत आणि मुलगाही त्याचंही पुण्यामध्ये एज्युकेशन कम्प्लीट झालेलं आहे. तोही पुण्यामध्ये असतो, तोही जॉब करतो आणि त्याचंही खूप छान चालू आहे. अरे वा किती छान. खरंच खूपच कौतुक वाटतंय तुमचं. खरंच आहे. हा मला आता पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे की तुमचा 13 वर्षाचा जो अनुभव आहे तर तो तुमच्या म्हणजे क्लासमधले जे तुमचे साधक असतील तर त्यांच्यामध्ये तो रिझल्ट दिसत असेलच, तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगणार? खूप सुंदर प्रश्न आहे तो माझ्यासाठी आणि शहारे येतात मला ह्या प्रश्नाचं उत्तर देताना, कारण तो अनुभव मी स्वतः अनुभवते आणि ती माझी खरी परीक्षा असते ऍक्च्युली. कारण एखाद्याचं आपण शिकवत असताना तर कोणीही माझ्याकडे येत असताना जॉईन होत असताना तर काही ना काहीतरी त्यांना व्याधी स्वरूपातच ते आलेले असतात आणि मग कुणाचे पाठीचे त्रास, कुणाचे कंबरदुखी असते, कुणाचे मानेचे विकार असतात, काहींना गुडघेदुखी असते, परत काहींना व्हर्टिगोचा त्रास असतो, काहींना BP शुगर हाय लेवलचा, लो लेवलचा, असे बरेच प्रकार असतात. म्हणजे मी असं म्हणेल की पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत अगदी मायग्रेन वगैरे, हार्टचा प्रॉब्लेम असेल किंवा आणखीन काय असेल, तर प्रत्येकाला मी अनुभव म्हणजे रिझल्ट्स दिलेले आहेत आणि खूप समाधानकारक माझे मधुयोग अकॅडमीमधले सगळे साधक अतिशय खुश आहेत, त्यामुळे मलाही त्यांचा खूप अभिमान वाटतो की त्यांना आपण काहीतरी दिलं आणि आपण माझ्या परीक्षेत मी पास झालंय म्हणून हे मला एक खूप समाधानकारक वाटतं आणि त्यांचा चेहरा आणि त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या डोळ्यातली मला दिसणारी चमक, कारण शास्त्रशुद्ध पद्धतीने टेक्निकली ज्ञान आणि पुन्हा योग साधना, ध्यान, मेडिटेशन, प्राणायाम ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत मी पोचवल्यामुळे म्हणजे असं मी म्हणेल मी त्यांच्या हृदयापर्यंत पोचते, तर त्यामुळे त्यांना मिळणारे रिझल्ट्स हे आहेत ते खूप अफलातून असतात आणि मी तर असं म्हणेल की 99% माझ्या मधुयोग अकॅडमीमधले सगळे साधक खूप खुश आहेत आणि मला त्यांचा खूप अभिमान वाटतो आणि मला अंगावर सांगताना सुद्धा अंगावरती शहारा येतो. मला माझ्या साधकांचा खूप अभिमान आहे. खूप छान आहेत सगळेजण. आणखीन तुम्ही आत्ता बोलला की योग, ध्यान आणि प्राणायाम हे जे घेत असतात तुम्ही क्लासमध्ये, तर या व्यतिरिक्त वेगळं काही असं क्लासमध्ये तुम्ही घेता का? नाविन्य काही असतं का? खूप सारं नाविन्य असतं, व्हरायटी असते आणि वेगवेगळे टाइप्सचे आम्ही योगा घेतो. थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना कळालं तर खूप छान वाटेल. सांगायचं म्हणजे एक योगा हा फक्त योग म्हणजे जोडणे असं आपण म्हणतो, पण मनाशी आणि आत्म्याशी त्याचं मिलन असतं, पण इथं आम्ही एकमेकांशी एकरूप इतकं होत असतो आणि त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर की नाविन्य जेव्हा आपण काही नवीन शिकवत असतो तर रोजचं काही ना काहीतरी वेगळेपण हे आपल्या मधुयोग अकॅडमीमधील साधकांना जाणवतं, त्यामुळे त्यांना उत्सुकता असते आणि त्यांना कधीही क्लास येणं असं चुकवायला नको वाटतं. चुकवतही नाहीत ते आणि त्याच्यामुळे नवीन प्रकार असतात की जसं की सॅटर्डे हा आमचा खूप आवडीचा दिवस असतो. सोमवार ते शुक्रवार पूर्णपणे स्ट्रेचिंग योगा, ब्रीदिंग योगा, पॉवर योगा, इंच लॉस योगा, वेट लॉस योगा आणि पुन्हा टेक्निकली सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारसाठी मी तर सांगेन की माझ्याकडे वेगवेगळ्या टाईप्सचे आम्ही सूर्यनमस्कार शिकवले जातात, जसं की सूर्यनमस्कार हे तर सगळ्यांना माहितीच आहे, त्याप्रमाणे चंद्रनमस्कार ही मी शिकवते आणि सिटिंग सूर्यनमस्कार पण मी शिकवते. हे खूप वेगळे पण आहे आणि ते बरेच जण साधक म्हणतात ही मॅडम आम्हाला चंद्रनमस्कार कधी माहिती नव्हते आणि आम्ही आज ते घातले आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला ते
आनंद घेता आला आणि त्याच्यातनं खूप समाधानकारक मधुयोग अकॅडमीमधले सगळेजण साधक खूप खुश आहेत. त्यामुळं आणि शनिवारचा दिवस म्हटलं तर इनडोअर गेम्स असतात, आउटडोअर गेम्स असतात. एक 15-20 मिनटाचा आम्ही डान्स करतो, झुंबा डान्स करतो आणि मग राहिलेल्या बाकीच्या सेशनमध्ये आम्ही मेडिटेशन, डीप मेडिटेशन, जिथे की पूर्ण सोमवार ते शुक्रवारपर्यंतचा जो त्यांचा आलेला मसल्सला स्ट्रेचिंग वगैरे ताण जो आलेला तो शनिवारी पूर्ण रिलीफ होतो. आणि संडे सुट्टीचा दिवस म्हणजे ॲक्च्युली 7 days, 7 days म्हणलं तरी काय हरकत नाही. असा 7 दिवसाचा आमचा डेली रेग्युलर बॅचेसमध्ये आमचा उपक्रम चालू असतो. नाविन्य आणखीन सांगायचं म्हटलं तर ट्रेकिंगचा एक विषय असतो. मग आपला 21 जून हा जागतिक योगा दिवस असा सर्व जगभर आपण साजरा करत असतो, तर तुम्ही तो कशा प्रकारे क्लासमध्ये तुमच्या साजरा करता? 21 जून म्हटलं तर 2015 पासून आपल्या भारत देशाचे जे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदीजी यांनी योग दिन 21 जून या दिवशी तो इंटरनॅशनल डे म्हणून त्यांनी हे केलेलं आहे, सेलिब्रेशन करतो आपण सगळेजण. जवळजवळ 117-120 देशातनं आपल्याला ती मान्यता मिळालेली आणि त्या देशातही ते लोक 21 जून हा योगा डे साजरा करतात. तसंच यावर्षी तर इचलकरंजीमध्ये प्रथमच 11,111 सूर्यनमस्कार, सामूहिक सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प आम्ही घेतला होता. आणि तो संकल्प पूर्ण करताना जवळजवळ 15,000 टार्गेट पूर्ण झालं, म्हणजे थँक्यू. त्यामुळं एकेक मेंबर्सने जवळजवळ 400 सूर्यनमस्कार नॉनस्टॉप घातले. असं एक त्यांच्यापर्यंत उद्देश आणि ती भावना त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचं काम 21 जून 11,111 इचलकरंजीत प्रथमच आपण तो संकल्प पूर्ण करून एक खूप नक्कीच आहे, खरंच उल्लेखनीय कामगिरी म्हणायला काहीच हरकत नाही. खरं यासाठी तुम्हाला पुरस्कार पण बरेच मिळाले असतील, तर ते आम्हाला समजू दे जरा कोणकोणते आहेत ते. नक्कीच नक्कीच. पुरस्कार रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीमध्ये मला त्यांचा एक सन्मानित 11,111 तो एक पुरस्कार सन्मान त्यांनी सन्मानित केलेला आहे. पुन्हा आपल्या परवाच देवांग समाज पुणे इथेही तिथे मला सन्मानित केलेलं आहे. तसेच सेवा भारती म्हणून जी आहे ही संस्था आपल्या इचलकरंजीतील संचलित, तर त्यांनीही आपल्या वुमन डेच्या दिवशी मला तो त्यांनी सन्मानित करून पुरस्कार दिलेला आहे. तसेच वसुंधरा गौरव पुरस्कार महाराष्ट्र लोकरत्न म्हणून त्यांचाही मला पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे असे आणि असे बरेच काही आहेत पुरस्कार. आणि पुन्हा स्टेट लेवलला मी कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करत होते, तर स्टेट लेवलपर्यंत पण मला सलग 2 वर्ष मला दुसरा क्रमांक माझा योगासन स्पर्धेमध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे असे पुरस्कार मला मिळतात. माझ्या ऐकण्यात असं आलंय की तुम्ही या रोजच्या रुटीन बरोबर तुमचं सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा बरंच कार्य केलंय, तर त्याबद्दल जरा आम्हाला माहिती द्या ना. सामाजिक क्षेत्रात सांगायचं म्हटलं तर एक मला खूप छान अनुभव आहे आणि मलाही तो खूप अजूनही अविस्मरणीय आहे तो माझ्यासाठी अनुभव. जसं की आपल्या कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपल्या इचलकरंजीमध्ये कोरोना लागणची तीव्रता जास्त होती तेव्हा माझेही क्लासेस मी बंद ठेवले होते, पण गप्पही बसवत नव्हतं. म्हणून मग माझे सहकारी जे आहेत त्यांनी मला सांगितलं की वहिनी आपल्याला थोडंसं IGM मध्ये जाऊन थोडंसं तुम्ही त्या तेथील पेशंट तेथील पेशंटला खचीकरण झालेलं आहे तर तुम्ही काय त्यांच्यासाठी करू शकाल का. तर मी लगेच त्यांना होकार दिला आणि लगेचच आम्ही संध्याकाळची वेळ होती आणि आम्ही लगेच गेलो. मग तिथे गेल्यानंतर मला त्यांनी डायरेक्ट हातात माझ्या PPE किटच दिलं, कारण तीव्रता जास्त होती आणि भयानक अवस्थाही होती, तसं वातावरणही तसं पेशंटच्या बाबतीत होतं. आणि PPE किट घालून मी पण आपल्या आनंदाने ते PPE किट घातलं आणि मला एक मोटिवेशनसाठी एक चांगली संधी मिळाली होती. न घाबरता न डगमगता मी त्यांच्यासमोर गेले आणि त्यांचे जे चेहरे जे होते ते अतिशय म्हणजे दीनवाणे आणि मृत्यू आपल्या समोर आहे अशी अवस्था त्यांची झाली होती. ते बघून माझं मन खूप हळहळलं आणि
म्हणून मी मनापासून त्यांना खूप एक माझा एक छोटासा प्रयत्न मी त्यांना दिलासा देण्याचा केला. आणि हास्य योग आणि प्राणायाम अतिशय सुंदर पद्धतीने मी त्यांना मार्गदर्शन केलं. ते खूप खुश झाले आणि मी गेल्यानंतरचे जे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव होते आणि नंतरचे भाव ते पूर्ण एकदम चेंज झाले. त्यामुळं नंतर आम्हाला त्यांनी मला निघताना परत सांगितलं की मॅडम तुम्ही आमच्यासाठी आणखीन या. म्हणून मी ते कार्य 8 दिवस सतत चालू ठेवलं आणि खूप छान मला म्हणजे रोज पीपी किट घालून जाणं आणि त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणं हे मलाही खूप छान वाटलं. आणि एवढंच ते चॅलेंजिंग पण होतं आणि खरंच आहे आणि खरंच खूप छान वाटलं. तो अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. तसंच मग इतर विविध संस्थांमध्ये शाळेमध्ये आणि परत काही महिला मंडळ जे होतं म्हणजे जसं की प्रेरणा महिला मंच परत जिवाजी महिला मंच मंदिरामध्ये पण असं योगासनाचे प्राणायामचे मार्गदर्शन मी तिथेही केले. तसंच वयवर्ष 7 पासून ते 15 वर्ष वयोगटातील मुलांनाही बालसंस्कार वर्गाचे पण मार्गदर्शन असे 5-5 दिवसाचे कॅम्प वर्कशॉप घेतलेले तेही मार्गदर्शन केलं. तसंच कोल्हापूरमध्ये सुद्धा मी सिनियर सिटीजन जे होते त्यांच्यासाठी पण मी चांगलं मार्गदर्शन केलं. तिथेही खूप त्यांना छान वाटलं. त्यांना थोडंसं वेगळं वाटलं की हे काहीतरी वेगळा प्राणायाम आहे, वेगळं टेक्निक आहे, शिकवण्याची पद्धत चांगली आहे. तिथेही त्यांना खूप आवडलं ते. त्यामुळे असं सामाजिक कार्यातही मला खूप आवड आहे आणि खूप आवडतं मी मनापासून करते. खूप छान काम तुमचं चालू आहे आणि असंच ते पुढेही राहू दे. हो नक्कीच नक्कीच. चौंडे